नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं एक अपडेट घेऊन आलेलो आहे जर मराठी व्याकरणाचा तुम्हाला जर पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला एक नवीन नियम जाहीर झालेले आहेत आणि याच्यावर शंभर टक्के एक प्रश्न पडू शकतो कारण की नवीन नियम आलेले आहेत नवीन पेपरमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न पडू शकतो त्याच्यामुळे हे काय अपडेट असणार आहे काय नियमामध्ये बदल झालेले आहे तर हे तुम्ही आता सविस्तरपणे पाहू शकता अकरा तारखेचे हे अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे प्रमाण लेखनाबाबत नवे नियम जाहीर झालेले आहेत तर काय काय नियम आहेत काय काय स्वरूपात मराठी व्याकरणा वर्णमालेमध्ये किंवा जोडाक्षरामध्ये आदीबाबत शासनाकडे समितीकडून काय काय निर्णय आलेले आहेत हे आपण आता सविस्तरपणे पाहूया चला तर सुरुवात आजच्या लेक्चरला आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अपडेट सांगणार आहे वर्णमालेमध्ये जे त्यांनी सांगितलंय बघा वर्णमालेमध्ये जे त्यांनी नियम बदलून दिलेत बघा काय दिले, दिले त्यांनी वर्णमालेत चौदा स्वर आहेत दोन स्वरादी आहेत चौतीस व्यंजन आहेत दोन विशेष संयुक्त व्यंजन आहेत सेम जशाला तसं आपल्या पुस्तकात मी ऑलरेडी आहे तुमच्या समोर दिसतंय गुरु ठोकळा ट्रीसचा खजिना पेज नंबर सोळा जशाला तसं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय स्वर चौदा दिलेले आहेत तख्ता तुम्ही पाहू शकता जशाला तसं दिसतंय तुम्हाला सुवर चौदा दिलेले आहेत स्वर आधी दोन दिलेले आहेत व्यंजन चौतीस दिलेले आहेत आणि संयुक्त व्यंजने दोन दिलेले आहेत या तक्त्यामध्ये मी अगोदरपासून टाकलेलं आहे म्हणजे आपल्या पुस्तकात सगळ्यात अपडेटेड आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे त्याच्यामुळे जे नियमामध्ये बदल झालेला आहे तो सर्व नियम आपल्या पुस्तकात गुरु ठोकळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला <laughs> चला तर काय सांगितलं बघा याच्यामध्ये प्रमाण वेळेमध्ये काय काय बदल प्रमाण लेखनाबाबत नवे नियम काय काय जाहीर झाले तर सगळ्यात अगोदर आपण माहिती बघूया तर पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघू शकतो या ठिकाणी पुण्यामध्ये राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेला मराठी भाषा प्रमाण लेखन निश्चितीकरण समितीतर्फे कोणातर्फे या समितीतर्फे मराठी भाषेच्या प्रमाण लेखनाबाबतचे नवे नियम गुरुवारी जाहीर करण्यात आले वर्णमालेतील स्वर स्वरादी व्यंजने यांची संख्या निश्चिती करण्यात आलेली नंतर रू असेल रू असेल आदींच्या वर्णमालेत समावेश तसेच जोड निर्णय या समितीने दिलेले आहेत मागील समितीने दोन हजार नऊमध्ये मध्ये जाहीर म्हणजे बघा मागच्या वेळेस दोन हजार ला एक जी आर आला होता वर्णमालेचा त्या जी आरमध्ये त्यांनी ते नियम जशाला तसे ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किरकोळ सारी थोडेफार बदल केलेले आहेत तर हे किरकोळ सारी बदल तुम्हाला जर ही इमेज पाहिजे असेल तर तुम्हाला मी गुरु ठोकळ्यामध्ये पण टाकलेले आहे म्हणजे आता टाकणार आहे पुढच्या वृत्तीमध्ये आणि किंवा तुम्हाला आपल्या गुरु तर सगळी माहिती मी टाकलेलीच आहे सेम सगळी माहिती टाकलेली आहे त्याच्यामुळे लेटेस्ट सगळ्या गोष्टी अगोदरच मला माहीत होते ते टाकलेल्या आहे आहेत आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाल तुम्हाला जर ही पेज पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला टाका मी तुम्हाला ते, ते पेज पाठवतो तर हे सगळ्या या ठिकाणी तुम्हाला मतवमत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत या ठिकाणी समितीने कोणकोणते निर्णय दिलेले आहेत हे पण या ठिकाणी दिलेलं आहे तर आता बघूया नेमकं काही महत्त्वाचे कोणत्या कोणत्या सूचना यांनी दिल्या सगळ्यात पहिली महत्त्वाची सूचना आहे बघा जी अब्ज अब्ज या संख्या नंतरच्या संख्येवाचक शब्दांचा समावेश नाही म्हणजे अब्जेच्या पुढचं अब्जाच्या पुढचं याच्याबद्दलचा कोणताच संख्या वाचकाचा सा शब्दांचा समावेश होत नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला पहिला नियम जर तुम्हाला असा परिषद प्रश्न पडू शकतो अब्ज्यानंतर एखादी दिली तर त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही कारण ते नियमामध्ये नाही आहे संख्य वाचकामध्ये ते दिलेलं नाही आहे दुसरं आहे विरामचिन्हे व इतर चिन्हे यात व्याप्तीचिन्ह लक्षात घ्या व्याप्तीचिन्ह छेदचिन्ह नंतर तिर्य तिरक तिर्यक रेषा या नवीन चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे हा दुसरा नियम त्यांनी निर्णय महत्वाचा घेतला तिसरा आहे बघा सूरदी आणि अतिरिक्त चिन्हासाठी सो सोरे चिन्हांचे नाव असा नाव र नवा रकाना त्यांनी काय केलेलं आहे तयार केलेला आहे ओके चला हा तिसरा नियम आपण पहिला चौथा नियम चौथा नियम किंवा बदल त्यांनी काय केलं आहे सोरेतर चिन्हाच्या तक्त्यामध्ये चंद्रबिंदू या नवीन चिन्हाचा समावेश त्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर सूरचिन्हाचे नाव या रकाने शेजारी चिन्ह या रखण्याचे नाव बदलून सोरांश सोरांश चिन्हे असे त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे नंतर मराठी अक्षरमाला तक्ता शालीय स्तरासाठी यातील स्वर ती या ठिकाणी दिलेलं आहे व स्वरचिन्हे या विभागीय शीर्षकाऐवजी स्वरचिन्हे चिन्हे असा त्यांनी बदल केलेला आहे तर अशा स्वरूपाचे हे बदल त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचं या ठिकाणी दिलेलं आहे भरपूर सारं त्यांनी नियमामध्ये बदल केले आहेत तरी जे अपडेटेड माहिती असतील ते मी पुस्तकात टाकलेली आहे ऑलरेडी त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका त्याच्यामध्ये ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा वर्णमालेमध्ये चौदा स्वर त्यांनी बघा आता तुम्हाला कोणी जर परीक्षेत विचारलं वर्णमालेमध्ये काय काय आहे तर लक्षात घ्या वर्णमाले मध्ये चौदा स्वर तुम्हाला आहेत चौदा स्वर आहेत नंतर दोन स्वरादी कित आहेत किती आहेत दोन स्वरादी आहेत चौदा चौतीस व्यंजने आहेत आणि दोन विशेष संयुक्त व्यंजने अशा स्वरूपात तुम्हाला बावन्न किती बावन्न वर्णमालेमध्ये तुम्हाला एका आपल्या आधुनिक वर्णमालेमध्ये बावन्न वर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत पहिले पन्नास होते आणि दोन तुम्हाला या ठिकाणी संयुक्त व्यंजने असे जवळजवळ तुम्हाला बावन्न वर्णमालेमध्ये काय असणार आहेत वर्ण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर वर्णमाले या ठिकाणी आम्ही मी ऑलरेडी टाकलेलं आहे स्वरमध्ये चौदा स्वर आहेत रस्व दीर्घ आणि संयुक्त असे चौदा स्वर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्वर अनुस्वार आणि ते दो अम आहा जे आहे ते सोरा स्वराधीमध्ये दोन आहेत व्यंजनामध्ये बघा चौतीस व्यंजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत चौतीस व्यंजन आहेत आणि संयुक्त व्यंजनामध्ये दोन आहेत क्ष आणि न्य हे संयुक्त व्यंजने या ठिकाणी तुम्हाला जोडून आलेले दोन पासून तयार झालेले असे संयुक्त व्यंजने क्ष आणि न्य हे दोन तुम्हाला व्यंजन पाहायला मिळतील अशा स्वरूपाचे हे नवीन बदल केलेत आणि हे ऑलरेडी बदल आपण गुरुठोकळ्यामध्ये टाकलेले आहेत लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला मी सांगणार आहे मराठी भाषेचा वर्णविचार आपला गुरुठोकळ्याच्या पुस्तक दुसरा हा चॅप्टर आहे मराठी भाषा व वर्णविचार याच्यामध्ये मी खूप सविस्तरपणे बघा सगळे नियम हे टाकलेले आहेत सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत याच्यावर मी तुम्हाला रात्री लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे हे नवीन अपडेट आलं होतं ते तुम्हाला मी सांगण्यासाठी आलो होतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या पोलीस भरती ठोकळ्यामध्ये टाकलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी आणखी पोलीस भरती ठोकळा घेतला नसेल लवकरात लवकर घ्या येणाऱ्या पोलीस भरतीला खूप सारा फायदा याच्या पुस्तकाचा होणार आहे आणि तुम्हाला बुक सेंटरवर ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळीकडे पुस्तक तुम्हाला भेटून जाईल चला तर आज आपण थांबूया इथेच पुन्हा भेटूया संध्याकाळी जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच